स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये आज मी करणार आहे डाळिंबाची कटिंग कटिंग केल्यामुळे काय काय फायदे होतात त्याबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि तुम्हाला पाहायला मिळतील असे छान छान गार्डनिंग आणि रेसिपीचे व्हिडिओ तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर ला ला हे डाळिंबाचं झाड इथे आहे आमच्या गार्डनमध्ये जर तुमच्याकडे जमिनीवरती लावलेलं नसेल कुंडीतलं असेल तरी याच पद्धतीने तुम्ही कटिंग करायची आहे आणि जमिनीवरती लावलेलं आहे तरीसुद्धा याच पद्धतीने कटिंग करायची आहे तर या झाडाला बघा किती फांद्या खाली लटकलेल्या आहेत आणि झाडाच्या फांद्या अशा जमिनीच्या दिशेने लटक लटकताना दिसलेल्या असतात तर त्या फांद्या तोडून घ्यायच्या आहेत कटिंग करायची आहे त्या फांद्यांची बघा दिसायला खूप छान छान फांद्या दिसतात ह्या कवळ्या कवळ्या फांद्या फुटलेल्या आहेत आणि छानसुद्धा दिसतात आणि खाली बुडाशी पण छोटे छोटे फांद्या फुटायला सुरुवात झालेली आहे या अगोदरसुद्धा खूप फांद्या आलेल्या होत्या खाली बुडाशी त्या मी पहिल्या कटिंगमध्ये कट केलेल्या आहेत आणि आता ही दुसरी कटिंग आहे त्यामुळे खाली जास्त फांदे दिसत नाहीत आणि जे काही छोटे छोटे फांद्या पानं दिसतात ते सुद्धा मी कट करून घेणार आहे आणि या छोट्या छोट्या फांद्या लटकलेल्या आहेत त्यासुद्धा कट करायच्या आहेत कवळ्या काळ्या फांद्या खूप फुटलेल्या आहेत सुंदर दिसतात पण त्या काही कामाच्या नसतात कारण की या फांद्या ठेवल्यामुळे झाडाला फ्लावरिंग स्टार्ट होत नाही आली तरीही फ्लावर गळून पडतात आणि फ्लावर जरी आले फ्रुटिंग जरी आली तर जास्त फ्रुटिंग होत नाही त्यामुळे या फांद्या काढून घ्यायच्या आहेत डाळिंबाच्या झाडाची अशा पद्धतीने कटिंग केली तर झाडाचे खोड मजबूत होते झाड सदृढ होते आणि बघा जे फांद्यांना पोषण जाणार असतं हे छोटे छोटे फांद्या दिसायला छान दिसतात पण त्यांना खूप पोषण जातं तर तेच पोषण जे नवीन फळं तयार होणार आहेत तर त्याच्यासाठी जातं नाहीतरी आपण ह्या फांद्या ठेवल्या तर फळांना पोषण जाणार नाही फळं आले तरी पोसले जाणार नाहीत त्यामुळे ह्या फांद्या कट करणं खूप आवश्यक आहे तर बघा इथे खूप मोठं झाड झालेलं आहे आणि त्या फांद्या मी सर्व कट करून घेणार आहे आ, मी छोटी कैची घेतलेली आहे कारण की मी आज कवळ्या कवळ्या फांद्या कट करत आहे जर जाडसर फांद्या कट करायच्या असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीचं कटर घ्यावं आणि बघा किती कवळ्या कवळ्या फांद्या आहेत त्या सर्व कट करून घ्यायच्या आहेत डाळिंबाच्या झाडाची कटिंग शक्यतो मार्च एप्रिलमध्ये करावी या महिन्यामध्ये झाडाला फळं फुलं येण्याची सुरुवात होते डाळिंबाच्या झाडांना विशेष करून फळं येतात आणि चांगले सदृढ फळं येतात त्यामुळे विशेष करून शेतकरी या महिन्यामध्ये आ, कटिंग करतात बऱ्याच ठिकाणी मी बघितलेले आहे आमच्या भागातले शेतकरी मार्च एप्रिलमध्येच कटिंग करतात त्यामुळे मी मार्च एप्रिलमध्ये कटिंग करते पण तुमच्याकडे झाड केव्हा लावलेलं ला आहे त्यानुसारसुद्धा तुम्ही कटिंग करू शकता शेतामध्ये शेतकरी शिझननुसारच झाडं लावतात आणि त्यामुळे त्यांची ते वेळच्या वेळी कटिंग होते आणि वेळच्या वेळी फ्रुटिंग होते गार्डनिंगमध्ये तसं नसतं आपण केव्हाही झाडं लावतो त्यामुळे फळं येण्याची आणि झाडाची कटिंग करण्याची प्रक्रिया मागे पुढे होऊ शकते त्यामुळे आपल्या वेळेनुसार आपण झाडांची कटिंग करायची पण कटिंग करणे आवश्यक आहे आणि झाडांची काळजी घेणे आवश्यक आहे आपण आपल्या झाडांची काळजी घेतली तर चांगले फळं येतात आता या डाळिंबाच्या झाडाला चांगले फळं येण्यासाठी कोणती खतं वापरायची आहेत याची कशी काळजी घ्यायची आहे त्याबद्दल मी व्हिडिओ अपलोड करणार आहे या झाडाला फुलं आल्यानंतर फळं आल्यानंतर या झाडाची अपडेट मी देणारच आहे पण त्या अगोदर मी याच पद्धतीने पेरूच्या झाडाची कटिंग केली होती त्याचा रिझल्ट पाहूया तर बघा इथे पेरूच्या झाडाची कटिंग केली होती आणि त्याला फ्रूटिंग स्टार्ट झालेली आहे बघा प्रत्येक ठिकाणी खूप छान फळं लागलेले आहेत छोटे छोटे पेरू बघा किती छान आलेले आहेत आणि खूप सदृढ फळं आहेत एकही एक किडलेलं नाही आणि झाडाला कुठेही किड दिसत नाही बघा किती हिरवगार झाडं आहे आणि फळं बघा किती छान आलेले आहेत इथे बघा मी मागच्या वर्षीच्या डाळिंबाच्या झाडाचे फोटो दाखवत आहे हे छोटंसंच झाड होतं आणि छोट्याच झाडाला खूप छान फळं आले होते त्याबद्दल मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि काही कारणास्तव मला ते झाड तोडावं लागलं त्यामुळे आता दाखवत आलं नाही पेरूच्या झाडाबद्दल सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही नक्की पहा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद